नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या काल रोजी कापसाची वेचणी झालेली आहे ही दुसरी पहिली अदुगड झाली होती आणि काल एक झाली आणि टोटल दोन वेचणे झालेल्या आहेत दुसऱ्या वेचणीमध्ये आपल्याला कापूस निघाला आहे पाच क्विंटल बासष्ट किलो तुम्हाला मी दाखवून देतो आहे डायरीमध्ये लिहिलं आहे ते पहिल्या नंबरचं जे लेफ्टमध्ये आहेत लेफ्टपासून आपली सुरुवात झाली आहे आणि साईडचं जे वेगळं आहे छत्तीस त्रेहत्तीस हे चाळीस हा वेगळा आहे टोटल जो आपला पाच क्विंटल बासष्ट किलो एवढा या दुसऱ्या वेसणीमध्ये झालेला आहे हा पण आपण दहा रुपये किलोनीच रेटने वेचलेला आहे कुठं कुठं बारा पण झाला आता जिकडं उरकतनी कापूस तिकडं बारा रुपये किलो आणि आपल्या शेतामध्ये जो कापूस एका एका एक बाईचा भरत आहे तो पन्नास साठ अशा प्रकारे भरत आहे पासष्ट किलोपर्यंत पण भरत आहे त्याच्यामुळे त्यांना पर डेच्या हिशोबाने पाचशे सहाशे साडेसहाशे रुपये असा मजुरी भाग पडतो तर त्यांना काही हरकत नाही दहा रुपयांनी वेचा वेचायला तुमच्या इकडे काय रेट चालू आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पराडीला आता काही जास्त बोंड्या राहिलेल्या नाही आहे हे आता लास्ट वेसनी राहणार आपली वेचायची एकट डुकट बोंड्या आहेत चार पाच चार पाच कुठं कुठं पूर्ण संपले आहे बघू शकते या झाडाला तर काहीच नाही आठ दहा हे पूर्ण पराठी खाली होऊन जाईल झाली तर त्यानंतर आपण याच्यातनी हरभरा घेऊ हो। आणि हे जे आपण कपाशी लावली होती ही राशीची आहे सात नऊ सात सातशे सत्त्याण्णव लावलेली होती तर धन्यवाद मित्रांनो